नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा बोलायचं आहे एका बाईबद्दल तर तिला खूपच पैशाचा गर्व झालेला आहे तिचं नाव इथे आपल्याला घ्यायचं नाही कारण की ती काय म्हणते माहिती आहे का तिची आता आय डी एका लाखापेक्षा जास्त झालेली आहे आणि आज ती तिची लायकी दाखवून देत आहे ती असं म्हणते की माझ्या नावाने जे जे लोक व्हिडिओ बनवत असतील त्यांची माझ्यापर्यंत पोचायची लायकी नाही आहे आणि त्यांची अवकात नाही आहे मी अनपड गवार असून त्यांच्या पुढे गेलेले आहे आणि ते माझ्या नावाने व्हिडिओ बनवतात ते मागे राहिलेले आहेत आणि हो बाई तू तुझ्या या बोलण्यातून तुझी लायकी समजून जाते काय तुझी लायकी होती गं सुरुवातीला ज्या लोकांनी तुला सपोर्ट केला त्याच लोकांना तू उलट उत्तर देतेस पहा म्हणजे असं म्हणते की मी अगोदर म्हणायचे की भाऊ आणि बहिणींनो नी असं म्हणायचे परंतु कुणी कुणाचं नातेसंबंध नसतात त्यामुळे मी आता असं म्हणत नाही ज्यावेळेस तुला गरज होती त्यावेळेस म्हणायचीस भाऊ बहिणींनो मला लाईक करा शेअर करा फॉलो करा असं सांगायचीस आणि आता तुझी आयडी मोठी झाली ग्रो झाली तर तुझी लायकी दाखवून देतेस का गं बाई ज्यांच्यामुळे पुढे गेलीस त्यांना तुझी अवकात दाखवून देतेस आणि इतरांना काय म्हणतेस गं ग मी अनपट गवार असून तुम्ही माझ्या सहार्यावर जगतात तुझ्या सहारावर कुणी जगत नाही तू दुसऱ्यांच्या सहाऱ्यावर जगतेस याचा जरा भान ठेव हो। युट्यूबचा पगार जास्त झाला जा म्हणून जास्त आगाऊपणा करू नकोस आणि काय ग सारख्या धमक्या देत धमक्या देत असतेस असं झालं तसं झालं मी असं करेल तसं करेल काय करणार आहेस ग आणि तू तुझी पुढे गेली तू एवढी पुढे गेलीस एवढे पैसे कमावते हो ना आणि खरंच तुम्हाला लोकं जे बोलतात ना आयतं खातात म्हणून तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी बोलतात ते खरं आहे लोकांचं कारण तुम्हाला यूट्यूबचा पैसा जास्त भेटतो ना बसून बसून आयतं खाऊन त्यामुळे तुम्हाला एवढं सुचतं आहे रानात जाऊन कष्ट कराल जरा लोकांची तर मजुरी करा मग तुम्हाला कळेल कष्ट म्हणजे काय असतं आणि पैसा म्हणजे काय असतो तो आयता पैसा एकाएकी यायला लागला ना म्हणून तुम्हाला हे असे ढोंग सुचतात आणि किमान जाणीव तरी ठेवा आपण कोणत्या परिस्थितीमधून पुढे गेलेला आहोत लोकांना आपण म्हणजे आपण कशी विनवणी केल्या सपोर्ट करा म्हणून लाईक करा आणि आज त्याच लोकांना उद्धटपणे बोलायचं आणि ज्यांनी थोडं तुमच्यावरती रिॲक्शन दिल्या की त्यांना लगेच उद्धटसारखं त्यांची अवकात लायकी काढायची तुमची काय लायकी आहे ते पहा ना त्यामुळं जे लोक आहेत ना अशा लोकांना सपोर्ट करतात खरंच काही उपयोग नाही अशा लोकांना सपोर्ट करून शेवटी ते त्यांची लायकी दाखवून देतात आणि ते त्या बाईनं तिची लायकी दाखवून दिलेली आहे तिच्या शब्दामधून ती काय म्हणते की तुमची लायकी नाही आहे माझ्यापर्यंत पोहोचायची अगं बाई तुझी लायकी तू शब्दामध्येच दाखवून दिलेली आहेस आणि जे लोक अशा लोकांना मदत करतात ना खरंच ते लोक खूप वेळी असतात गरीब लोकं असतात ना गरीब म्हणून मनु म्हणून हे लोक पुढे गेलेले असतात ना आणि हेच ज्या लोकांनी यांना पुढे नेलेलं असतं ना त्याच लोकांची लायकी हे काढत असतात त्यामुळं पहा कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे त्यामुळं तुम्हीच ठरवा आणि कुणाला सपोर्ट करायचा कुणाला नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद